राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपक्ष, आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की 3 आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे. तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करून देतो, तुम्ही त्याच्यातून जावा आणि तुमचं काम जे काय असेल ते करून परत या. त्याच्यामुळं मी माझा प्रोग्राम त्या ठिकाणी बदलला. दिलीप वळसे पाटील, आम्ही दुपारी 1 वाजता शासनाचं विमान कुणी वापरावा हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या प्रमुखांचा असतो. काहींच्या शिक्षण संस्था असल्यानंतर अशांना डॉक्टरेट पण खूप मिळतात, म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे. आता काय बोलायचं, ते हुशार असतील. ज्या अर्थी त्यांनी संस्था काढली आहे, विद्यापीठ काढलंय. आज कामकाज सल्लागार समितीची 10 वाजता बैठक आहे. महाविकास आघाडी मधलं राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस आणि आमचे सगळे मित्रपक्ष, आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की 3 आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे. हा 2रा आठवडा आहे, कारण आपण पाहिलं की विदर्भ, मराठवाडा हा जो मागासलेला भाग आहे, इथल्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये गेल्या 2 दिवसापासून चर्चा सुरू झालेली आहे. काल पण आम्ही 3 वाजता चर्चा सुरू केली, ती रात्री 11 पर्यंत चालवली. आणि 11 पर्यंत जेवढे काही सभासद या विषयावर बोलणार होते, सभागृहात हजर होते, त्या सर्वांना बोलण्याची संधी दिल्यावरच आम्ही ते सभागृह थांबवण्याचा विनंती केलेली होती सत्ताधारीला आणि त्यांनी ती मान्य केली. आता आज 10 वाजता त्यांची काय भूमिका आहे ती आम्हाला काही माहिती नाही. पण इथं आता अजय चौधरी, साळवीजी, बाकीचे सगळे आम्ही मंडळ मान्यवर आहोत, आमची सगळ्यांची ती भूमिका आहे. आज एक झालंय, खरगे साहेब हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ऑल इंडियाचे, ते मुंबईला येत असल्यामुळं काँग्रेसचे बरेच मान्यवर हे त्या मीटिंगच्या करता मुंबईला गेलेले आहेत. काही जण आज जाणार आहेत आणि रात्रीच्या विमानाने त्या ठिकाणी परत येणार आहे. अशा प्रकारे आमची भूमिका आहे आणि 10 वाजता मी त्याच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं तिथं मांडणार आहे. कारण गेले 2 वर्ष आपल्या करोनाच्यामुळं नागपूर परिसरामध्ये अधिवेशन होऊ शकलं नाही, तर ते 3 आठवडे झालं. तर आणखीन इकडच्या प्रश्नाला एक चर्चा करून न्याय देण्याचा करता विरोधक पण यशस्वी होतील आणि सत्ताधारी पक्षाला पण जो काही निर्णय घ्यायचा असेल तो ते त्या ठिकाणी सांगू शकतील, ही बाब एक. आज मला जी माहिती मिळाली त्याच्यामध्ये माजी मंत्री विद्यमान आमदार अनिल देशमुख साहेब यांचा बेल झालेला आहे. आणि असं बोललं जातं की आज ते सुटण्याची शक्यता आहे, परंतु त्यांना मुंबई बाहेर जाता येणार नाही अशा पद्धतीनं निकाल कोर्टाने दिलेला आहे, तो त्यांचा अधिकार आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीनं जयंत पाटील साहेबांना पण आम्ही विनंती केली की तुम्ही सांगलीतनं तिथं या मुंबईमध्ये. आणि माझाही प्रयत्न आहे की मुंबईला जायचा. हे सगळं होत असताना काल मला शिंदे साहेबांनी विचारलं की बाबा उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आपण घेतोय. मी त्यांना म्हणलं की उद्याच्या ऐवजी परवा घेतली तर बरं पडेल. ते म्हणाले कारण काय, तर मी त्यांना हे कारण सांगितलं, कारण मी दुपारी निघणार होतो, तर त्यांनी 11 वाजता मी निघणार होतो, तर त्यांनी सांगितलं की असं करूया 10 वाजता कामकाज सल्लागार समितीची मीटिंग लावतो आणि तुम्हाला मी शासनाचं विमान उपलब्ध करून देतो, तुम्ही त्याच्यातून जावा आणि तुमचं काम जे काय असेल ते करून परत या. त्याच्यामुळं मी माझा प्रोग्राम त्या ठिकाणी बदलला. दिलीप वळसे पाटील, आम्ही दुपारी 1 वाजता शासनाचं विमान कुणी वापरावा हा सर्वस्वी अधिकार राज्याच्या प्रमुखांचा असतो. आणि त्यांनी अशा पद्धतीनं सांगितल्यामुळं मी पण आज विरोधी पक्ष नेता आहे, मला पण कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. आणि आम्ही पण सरकारमध्ये असताना कधी काही प्रसंग आले तर अशा पद्धतीनं एकमेकाला सहकार्य करायचो. आणि त्याच्यामुळं कदाचित मी दुपारी 1 वाजता शासनाने उपलब्ध केलेल्या विमानातनं
मुंबईला जाण्याची शक्यता आहे आणि परत त्याच विमानाने येण्याचं पण साधारण माझं नियोजन आहे. मी काल त्यांच्या वकिलांशी बोललो, आमच्या अधिवेशनाच्या संदर्भातली सगळी माहिती दिली. आज ते लोकप्रतिनिधी 4-5 लाख लोकांचं काटोलचं प्रतिनिधित्व करतात. नागपूर परिसरातच अधिवेशन आहे. या मधल्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना अनेक दिवस अधिवेशनापासून वंचित राहावं लागलं आणि म्हणून कोर्टाने ती सगळी माहिती वकिलांनी कोर्टापुढं सादर करावी आणि सादर केल्यानंतर हा शेवटी सर्वस्वी अधिकार हा कोर्टाचा असतो. जसं काहींना बेल दिली तरी परदेशात जाण्याच्या करता कोर्टाची परवानगी असेल तरच जाता येतं, तसं आता त्यांनी सांगितलेलं की मुंबई बाहेर जायचं असेल तर कोर्टाच्या परवानगीशिवाय तुम्हाला जाता येणार नाही. शेवटी प्रत्येक नागरिकाने नियमाचं आदेशाचं पालन करायचं असतं आणि तशा पद्धतीनं अनिल देशमुख साहेब पण करतीलच. पण आम्ही काल रात्री त्यांच्या वकिलांना अधिवेशनाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती कळवलेली. मी एक बघितलेलं आहे, जवळपास 8-10 अधिकाऱ्यांच्यावर, काही महसूल खात्याचे, काही पोलीस खात्याचे, असे वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई केलेली गेलेली आहे. अधिवेशनामध्ये दोन्ही बाजूचे विधायक हे आपल्या प्रश्नाला न्याय मिळावा आणि जर कुणी चुकीचं वागलं, नियमाच्या बाहेर वागलं, कुठंतरी त्या लोकप्रतिनिधीचा जाणीवपूर्वक अपमान केलेला असेल तर अशा वेळेस आम्ही मागणी करतो किंवा त्यांचं निलंबन करा. तशा पद्धतीच्या मागण्या झाल्या. परंतु मी जी माहिती घेतली त्याच्यामध्ये काही अधिकारी खरोखरी चांगले आहेत, परंतु दुर्दैवाने त्यांचं निलंबन झालेलं आहे. मी माझ्या परीनं विविध आयुधाचा वापर करून आम्ही लोक हा प्रश्न तिथं उपस्थित करणार आहोत. नाही, ह्या संदर्भामध्ये आपण म्हणताय तसं घडलेलं आहे. आता राजकारण दिसतंय का आणखीन काय दिसतंय हे आम्ही मुद्दा उपस्थित केल्यानंतर सत्ताधारी पक्ष त्याच्याबद्दलचं उत्तर देईल. इलेक्ट्रॉनिक मीडिया काय दाखवायचा हा तुमचा अधिकार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमची भूमिका काय मांडायची तो आमचा अधिकार आहे. आणि प्रिंट मीडियामध्ये चौथा स्तंभ म्हणून तुमच्या सगळ्यांच्याकडे आम्ही ज्यावेळेस बघत असतो त्यावेळेस काय बातम्या द्यायच्या तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही अनेक वर्ष सभागृहामध्ये काम करतो. आम्हाला रुलिंग पार्टीमध्ये संधी मिळाली तर सरकार अतिशय चांगल्या पद्धतीनं तडफेने चालवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. प्रशासनावर पकड ठेवून करत असतो. लोकांचे प्रश्न सोडवून त्याच्यातनं कसा न्याय देता येईल हा प्रयत्न करत असतो. विरोधी पक्षामध्ये असताना विरोधी पक्षांनी जी भूमिका वटवली पाहिजे त्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो. आता सगळ्यांनाच ते पटेल अशातला भाग नाही, त्याच्यामुळे पत्रकार मित्रांना त्यांनी काय बातमी द्यावी हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मला त्याच्यामध्ये टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. धन्यवाद. उदय सामंत यांची जी डिग्री आहे ती बोगस असल्याचं समोर येत आहे. निवडणूक आयोगाला माहिती देखील त्यांनी सादर केलेली आहे. मात्र जे विद्यापीठ आहे हे 2006 साली बंद करावं लागलं होतं. या संदर्भामध्ये आता डिग्री बोगस काय बोगस, शेवटी तुम्हाला आमदार व्हायला, राज्यमंत्री व्हायला, मंत्री व्हायला, उपमुख्यमंत्री व्हायला, मुख्यमंत्री व्हायला, जो काही संविधानाने सांगितलेला आहे किंवा जे काही आमच्या कायद्यानी नियमांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ते बसतायत का एवढंच बघायचं असतं. हे बाकीचं डिग्री आहे का नाही का काय, तोही मागेही अशाच पद्धतीनं बरेच आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झाले. आता शेवटी जे काही आहे ते आहे. आणि तुम्हाला सांगतो काही काही बाबतीमध्ये तर काहींच्या शिक्षण संस्था असल्यानंतर अशांना डॉक्टरेट पण खूप मिळतात, म्हणजे मी स्वतः बघितलेलं आहे. आता काय बोलायचं,
ते हुशार असतील, ज्या अर्थी त्यांनी संस्था काढली आहे, विद्यापीठ काढलंय, त्या अर्थी नक्कीच ते हुशार असतील. त्यांच्याबद्दल माझं अजिबात टीका टिप्पणी करण्याचा मला अधिकार पण नाही, कारण पण नाही. त्याच्यामुळं त्यांनी त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा असतो. काहींना चांगलं काम केल्याबद्दल पण डॉक्टरेट मिळते असं पण आपण बघत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. काही काहींना डिग्री असती परंतु ते स्वतः परीक्षेला बसलेलेच नसतात, असाही वर्ग महाराष्ट्रात काही ठिकाणी पाहायला मिळतो. आता कोड कशात मोडतंय हे काही मी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशातला काही भाग नाही. पण एक आहे, ज्यांनी जे काही शिक्षण घेतलेलं आहे त्या पद्धतीनं फॉर्म भरून द्यावा, त्याच्यामध्ये काही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. शेवटी काही 10-10 डिग्री असलेले पण कसं कामकाज करतात आणि एखादा कमी शिकलेला पण कसं काम करतो, आपल्या पुढं वसंतदादा पाटलांचं उदाहरण आहे. 34 शिकलेले दादा पण कशा पद्धतीनं तडफेने महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांनी केलं, 4-4 वेळेला मुख्यमंत्री झाले, प्रशासनावर कशी त्यांची पकड होती आणि सर्वसामान्य माणसांना त्यांच्या कामात कशी मदत करायची त्याचा अनुभव त्या काळातला सर्वांनी घेतलेला आहे. त्याच्यामुळं आपण जर बघितलं तर ह्या गोष्टीला कितीपत महत्त्व दिलं पाहिजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु त्या संदर्भामध्ये मी पण जरा खोलात जाऊन माहिती घेईन, कारण मी ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये आम्ही सगळेजण काम करत होतो त्यावेळेस तो त्यालाही पण आम्ही युवकांचा अध्यक्ष केलेलं होतं. आमदारकीचं तिकीट पण त्या काळामध्ये आम्ही आग्रह करून तरुणाला तिकीट द्या असं करून त्यांना संधी दिलेली होती. नंतर काय त्यांच्या मनात आलं आणि ते शिवसेनेमध्ये गेले, आता काय मनात आलं ते शिंदे गटात गेले. शेवटी प्रत्येकाचा स्वतःचा तो विषय, स्वतःचा तो अधिकार आहे. धन्यवाद. मला दहा वाजता मिटिंग आहे.